मुंबईत काल सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. जनजीवन विस्कळीत झालं. लोकांच्या घरात आणि रस्त्यावर पाणी साचलं. शिवाय मुंबईची जीवनवाहिनी असणारी लोकल सेवाही पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे ऑफिस आणि शाळा महाविद्यालयामधून घरी परतणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. आजही पावसाची शक्यता असल्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमध्ये संध्याकाळी 5 ते रात्री 10 दरम्यान अनुक्रमे 87.79 मिलीमीटर, 167.48 मिलीमीटर आणि 95.47 मिलीमीटर पाऊस झालाय. तर भांडुपमध्ये 275 मिलीमीटर पाऊस झालाय. शिवडी कोळीवाडा आणि वडाळा परिसरात 145 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालाय. बुधवारी दुपारपर्यंत पावसाचं वातावरण नव्हतं, पण सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास दाट ढगांमुळे संपूर्ण मुंबईत अचानक अंधार झाला आणि सायंकाळी 6 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. घाटकोपर, सायन, मुलुंड, कुर्ला आदी स्थानकांवर रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प झाली. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली होती. त्यामुळे मुंबईकरांनो, घरातून बाहेर पडण्याआधी पावसाचा अंदाज घ्या, मगच बाहेर पडा.